नवरात्र उत्सवात देवीची चेहऱ्यावर विविध रूपं आणि नवरसांचं दर्शन भाविकांना घडतं त्याच रूपातलं प्रेमळ संवेदनशील आणि सेवाभावी वृत्तीने समाजासाठी काम करणाऱ्या आणि कुटुंबाची दोरी हातात सक्षमपणे सांभाळत सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजात झोकून देऊन काम करणाऱ्या महिलांचा जागर आपण करत असतो आज याच निमित्ताने मनसे पुणे महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांच्याशी साधलेला हा खास संवाद उत्सवाला प्रारंभ झाला या नवरात्र उत्सवात आपण अशा उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांची आपण मुलाखत घेत असतो आता मनसीची रणरागिनी ताई ठोंबरे पाटील आपल्यासोबत आहेत ताई तुला वाढदिवसाच्या सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा आज तुझा नेमका वाढदिवस आहे तुझ्या एकूणच प्रवासाबद्दल तू काय सांगशील कारण तू वकिली वकिलीचा व्यवसाय होता तुझा पण वकिली करत असताना तू राजकारणात आली आहेस मी आज स्वतःला भाग्यवान समजते की आज घटस्थापना आदिमाया आदिशक्तीच्या घटस्थापनेच्या दिवशी माझा आज वाढदिवस आलेला आहे लक्षात घ्या म मी स पहिल्यांदा वकील होते वकिलाची प्रॅक्टिस माझी अजूनही चालू आहे ती मी खंडित केलेली नाही आहे पण मध्ये मग मी राजकारणामध्ये माझी माननीय राजसाहेबांच्या भाषणाकडे माझं पाऊल चालत गेल्यामुळे नंतर मी मनसेची कार्यकर्त्या झाल्याने आज आणि ते काम माझं चालू आहे एक महिला म्हणून आपण आधी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे खूप अडचणी येतात खूप त्रास येतो पण तरी सुद्धा आपण त्यावेळी संयम आणि आपल्या कामाच्या ध्येयाकडंच आपलं जर लक्ष असेल तर आपल्याला कुणीही त्या ध्येयापासून अडवू शकत नाही महिला म्हणून खूप अडचणी आलेल्या आहेत मला त्या वयामध्ये मग आत्ताचे जे काही विषय आहेत की बाबा हा बघतोय तो बघतोय येतात कुठल्याही महिलेकडे कोणीही बघताना त्याच्या त्यांचे डोळे असतात ते बघत असतात पण त्याला आपण प्रत्युत्तर कसं देतोय ना त्याच्यावर डिपेंड आहे महानगर आता नगरसेविकेचं पद तू भूषवलेलं आहे तर तुला अनेक अडचणींचा सुद्धा त्यावेळेस सामना करावा लागला असेल तर तुला अशा कुठल्या अडचणी आल्या तुला असं वाटतं काम करत असताना नाही काम करत असताना मला बाकी पुरुषांचा असा कधी वैयक्तिक त्रास नाही पण प्रशासनाच्या गेंड्याच्या कातडीचा खूप घाण अनुभव आला आणि इतर जर बघताल तुम्ही जे पुरुष लोक आहेत भाऊ मामा काका करायचं आणि कामं करून घ्यायची ती एक पॉलिसी मी वापरते म्हणजे यदा कदाचित त्या पुरुषाला जर कधी काळी आपल्याविषयी काय आलं तर धोतो ना नाही ही आपली बहीण आहे नाही या ही आपली बाच्ची नाही आपली पुतणी आहे नातं जोडून मोकळं व्हायचं कारण का त्याच्याशिवाय आपल्याला पुढे काही गोष्टी करता येणार नाही महिलांचं हे इतकं अवघड समाजात वावरणं आहे की कुठं ना, ना कुठं तरी कुणाचं तरी शिकार बनण्यापेक्षा एक ठाम ठोसपणे समजा एखाद्या पुरुषाने माझ्याकडे बघितलं तर माझं मी ते झुकून खाली बघण्यापेक्षा त्याच्याकडं रागाने बघितलं पाहिजे की तो घाबरतो मग तो पुढं बघतच नाही अशा पद्धतीने महिला जर राहिल्या तर मला नाही वाटत त्यांना कधी त्रास होईल आणि होऊ शकतो म्हणून कारण का पुरुष आजकाल घाबरतात महिलांना ही परिस्थिती आहे कारण का तीच दुर्गा तीच सरस्वती आणि तीच लक्ष्मी आपल्या हातात आहे का आपण काय करायचं आणि काय नाही आणि ते जर शस्त्र आपल्या महिलांनी वापरलं ना तर तिच्यासारखी खरंच यशस्वी महिला कोण नसेल बरं मनसे म्हणलं की एक आक्रमक भूमिका आपण पाहतो तोडफोड असेल किंवा काही असेल रिझल्ट शंभर टक्के येतो पण असं एक एवढं आक्रमक एवढ्या आक्रमक पक्षात तू आहेस तर तुला कधी असं तोडफोडमुळे किंवा तुला स्वतःला असं कधी मानसिक त्रास झालाय किंवा आपण हे करतोय त्याचा कधी त्रास होतोय मला किंवा जाणवतोय असं कधी तुला वाटलं का पहिल्यांदा झाला कारण का मी वकील स्वतः वकील आहे आणि माझं अख्खं घरानं वकील आहे जेव्हा माझ्यावर पहिली केस झाली मनसेमुळे तेव्हा घरातले म्हणलं की तू वकील आहेस का आरोपी आहेस मग माझ्यावर बावीस बावीस केसेस झाल्या तडीपारीची ऑर्डर आली पण नंतर म्हणजे मी माझा आठवणीने किस्सा सांगते मी जेव्हा जेलमधनं बाहेर आले मला सगळे म्हणले की तुझं लग्न होणार नाही तू जेलला गेली होती मी म्हटलं ठीक आहे नाही झालं लग्न तर नाही करायचं आपण एक दत्तक मूल घेऊ आणि करू काय फरक पडतो असं मी माझ्या मनाची समजूत केली घरातले तर खूप टेन्शनमध्ये होते भाऊ बोलत होता बहीण बोलत होती आई बोलत होती पण मी जेव्हा बाहेर आले लोकांचा जो नजर बघायची माझ्याकडं होती की तू आमच्यासाठी काहीतरी केलेस काहीतरी वेगळी ती जी ऊर्जा मला देऊन गेली ना मग मी बिंदास पुढे केसेस घेत गेले की आपल्यामुळे लोकांचं काम होत आहे त्या लोकांना समाधान मिळते ना केस तर केस काय फरक पडत नाही अशी ती भूमिका माझी नंतर ठाम झाली आज आपण नवरात्रानिमित्त आता स्त्री शक्तीचा जागर करतोच आहे आणि आता तनुषीने जे आरोप केलेले आहेत माननीय राजसाहेबांवर केलेले आहेत तर त्यावर तुझी प्रतिक्रिया काय कारण तू एक महिला आहेस आणि तिने जे आरोप केलेत तर त्या बाबतीत तुला काय वाटतं एक लक्षात घ्या मी सर्वत्र प्रथम वकील मी कोर्टामध्ये ह्या केसेस खूप बघितलेल्या आहेत त्यातल्या खरं खोटं हे मी माझ्या डोळ्यानी मेंदूनी बघितलेले सगळ्याच महिलांवर अत्याचार होतो असं नाही ज्या महिलांवर अत्याचार होतो निश्चित न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय आम्ही मिळवून देणार पण काही महिला त्याचा गैरफायदा सुद्धा घेतात लक्षात घ्या त्याच्यामुळं काय होतं ह्या महिला ज्या ॲलिगेशन्स करतात ना पूर्वी प हे होते की महिलेला उचलून हातपाय बांधून रेप वगैरे होतात रेपची कन्सेप्ट बलात्कारची आत्ता जी कॉन्सेप्ट ना ती बदलली आता स्वतःहून त्यांचं अफेअर होतं फिरतात आणि मग किरकोळ कारणामुळे त्यांच्यावर ते बलात्कारची केस टाकतात ह्या कोर्टातल्या अस्तित्वातामुळे मला चित्र ते समोर आलेले दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या तुम्ही आत्ता कोर्टाने चारशे सत्त्याण्णव कलम काढलेले कुठे होते पुरुषांवर कायदा होता महिलांवर नव्हता माझं म्हणणं होतं त्यावेळी तुम्ही महिलांवर लावायला पाहिजे होतं कुठंतरी भान राहतं आता महिलांना पहिल्यासारखा त्रास नाहीये खूप महिला सक्षम झालेल्या आहेत सावित्रीबाई फुले असतील झाशीची राणी असेल यांच्या ह्यांच्या या, या लोकांमुळे आज महिला एवढी सक्षम झाली की ती घर आणि चूल आणि मूल ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या सांभाळते पण खोटे आरोप सुद्धा होतात ब्लॅकमेलिंग सुद्धा होतं मग तिथं पडताळून बघावं लागतं की ही महिला खरी एका खोटी आहे तुला असं की तनुश्रीने जे आरोप आहेत ते खोटे आहेत हो आरोप आहेत एक लक्षात घ्या दहा वर्षापूर्वीचा हा विषय तू जेव्हा अमेरिकेला जाणार होतीस तनुश्री तू एफ आय आर दर्ज करून तेव्हा जायचं तिच्या वडिलांनी त्या प्रेसवाल्याच्या विरोधात कुठेतरी एफ आय आर दर्ज केलेत म्हणून मग त्याच्यानंतरचा पिक्चर नाही काही नाही आणि दहा वर्ष अशानी कोणतरी माणसाने माझ्यावर असे काहीतरी हे केलं हे म्हणणं कायद्याच्या दृष्टीने तर चुकीचं आहे ते प्रूफ पण होणार नाही बरं आत्तासारखं त्यावेळीचं काय रेकॉर्डिंग वगैरे तिच्याकडं नाही की तिला ते झाले आजकाल कसं असतं मानसिकता महिलांची खूप बिघडलेली आहे स्वतःहून सगळ्या नाही मी एखाद्या दुसऱ्या पर्सन सांगतात त्या स्वतःहून फिरतात विवाहबाह्य संबंध ठेवतात आणि मग कुठेतरी पैशासाठी त्यांना ब्लॅकमेलिंग करतात माझ्याकडे असे पुरुष तक्रारणीशी आलेले आहेत याचं लग्न झालंय तिचं लग्न आहे दोघांचे संबंध आले आणि मग नंतरही त्याला म्हणते की तुम्हाला जर हे पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या नावाची बलात्काराची केस टाकेल मग इथे कुठेतरी आपण महिलांना थांबवणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मी थांबवते ज्या महिलेवर समजा एखाद्या मुलीचं लग्नाच्या आधी प्रेम असेल आणि लग्न तो करत नसेल तिथं त्या मुलीवर अन्याय मी समजू शकते पण अशा महिला खूप आहेत आता काही विघ्न सोन तशी ज्या चुकीच्या तक्रारी करतात आणि तनुष्य दत्तामध्ये ते लिगल काहीच विषय नाही आहे म्हणजे राज साहेबांचा सा मनसे सा त्या मनसेचा वेळेचा त्या हल्ल्याशी सुद्धा काही संबंध नाही पण तिने केले आता तिला सांगणारा धनी कोण होता या सगळ्या गोष्टी अभ्यासाचा विषय आणि त्याच्यात ते कोर्टात टिकणार पण नाही तिने काय एफ आय आर केली मला नाही माहिती पण ती एफ आय आर सुद्धा कोर्टात टिकणार नाही त्याला पुरावे नाही साक्ष नाही काही नाही आणि नानांचं जर आता कर्तृत्व बघितलं तर त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या विद्वान ज्यांच्या महिला पती वारलेत त्यांच्यासाठी खूप काम आहे त्यामुळे त्या त्यांच्या बाबतीत खूप पॉझिसिव्ह आहेत मग ही कोणतरी अमेरिकेवरनं येणार आणि हा बर जो सीन करत होती तो तेवढा तो वलगरच होता म्हणजे तिथं जे काय हात वगैरे लावायचा तो सीन तुम्ही दाखवलेला आहे ना चित्रपटात मग तुम्हाला ही लाजीरवाणी स्पर्श आला कुठनं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो महिलांना सेन्स असतो की तो जाणवतो कदाचित तसं जाणवलं असेल त्याच वेळी का नाही मग जाणवला त्याच वेळी का नाही तक्रार केली त्यावेळी पिक्चर होता म्हणून तुम्ही सहन केलं का किंवा मे बी तिच्या त्यावेळी काय तिचं फ्रस्ट्रेशन असेल मला माहित नाही पण हे चुकीचे दहा वर्षानंतर तुम्ही येणार आणि ह्या पुरुषांनी माझ्याबरोबर हे केलं होतं तू त्याच वेळी त्याला दणका द्यायला पाहिजे होता तु तर तुझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला असता राजकारणात आल्यानंतर कुटुंबाचा वेळ वगैरे जो असतो तर तो तुला देता येत नसेल कदाचित तर ते सगळं कसं मॅनेज करतेस मला माझ्या माहेरकडनं खूप साथ मिळाली त्यामुळे लग्नाच्या आधीच मी राजकारणात कार्यरत झाले माझी आई असतील बंधू असतील आणि लग्नानंतर सुद्धा माझे सासू सासऱ्या आणि मिस्टर मला खूप सांभाळून घेतात म्हणजे मी सकाळी घराच्या बाहेर गेले की माझे सासू वगैरे माझ्या मुलांना सांभाळण्यापासून आणि जॉईंट फॅमिली आहे अजूनही मी एकत्र कुटुंबात राहते त्याचा मला खूप मोठा फायदा आहे त्यामुळे पोरांची चिंता राहत नाही आणि घरात स्त्री करू शकत नाही एवढं मात्र नक्की आज आपण ताई पाहतो की बऱ्याच असं महिलांवर ते मोहिमेद्वारे आज सगळ्याच महिला समोर येतात तर त्या बाबतीत तुझं काय मत आहे मी काय म्हणते ज्यावेळी ज्या महिला अत्याचार होणार त्याच वेळी तुम्ही एफ आय आर दर्ज करा किंवा आवाज उठवा किंवा समोरच्याला दाखवा की तू हे जे करतोय ते चुकीचं करतोय आता काय झालंय बॉलिवूडच सा तुम्हाला सांगते की नाहीये तर आज पत्रकार असतील परत शिक्षण आजच उदाहरण आहे की माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा या बाबतीत आवाज उठवलाय हो पण मग त्या ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आवाज उठवला असता किंवा एखाद्या पत्रकारला जेव्हा एखादा नेता हात वगैरे ठेवतो तिथंच संदेशी लावून दिली असती तिथंच एफ आय आर दिली असती तर तो जागेवर येतो ना त्याला कळतं पुढच्या बाईशी आपण कसं बोलायचं काय होतं एखादा पुरुष आपल्याकडं त्या नजरेने बघत असेल आणि आपण स्माईल दिलं किंवा हसलो किंवा लक्षच नाही दिलं तर त्याचा जोर वाढतो तुम्ही त्याला तिथं प्रत्युत्तर करा की हे चालणार नाही माझ्या जागर तुझ्या घरातली गर बाई असेल तर तो करणार नाही त्याची हिंमत होत नाही तेवढी कारण का त्यांनाही मुलं बाळ बायकापूर आहेत ना पण कुठंतरी ती विकृती ज्या अशी वर फना काढते ना तेव्हाच ते टेचून टाका टाकायचे आपण की त्याच्यामुळं पुढे काही आपल्यामुळं बाकीच्याही महिला वाचतात आणि आपणही वाचतो आज तुझा वाढदिवस आहे तो वाढदिवस तू अगदी नेहमीप्रमाणे जल्लोषात साजरा करत नाहीये तर काय कारण आहे त्याचं त्याचं कारण म्हणजे आत्ता सध्याच्या यायला कालवा फुटीमध्ये अनेक लोक बेघर झाली दुसरी लगेच घटना झाली होल्डिंग बेकायदेशीर पडलं त्याच्यात अनेक लोक चार जणं मृत्यू पाहिल्या मृत्यू पावले आणि आठ ते दहा जणं जखमी आहेत तर कुठेतरी हा आपण सण करण्यास म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचा नाही आहे ही वेळ नाही आहे कुठेतरी आपण त्या लोकांना एक आपण मो त्यांचं दुःख नाही घालू शकत पण त्यांना थोडासा आधार देऊ शकतो एक तो आधाराचा खारीचा वाटा आणि ह्याचं भान आपल्याला आहे हे दाखवण्यासाठी फक्त मनाला पटण्यासाठी की मला माझ्या मनाच्या शांतीसाठी की आपण अशा लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे हाच उद्देश दुसरा काही उद्देश नाही बरं आज नवरात्राला सुरुवात झाली आहे तर आज तू महिलांना काय मेसेज देशील मी महिलांना एकच सांगेल की तुमच्या अंगामध्ये आत हे सगळे गुण आहे आपणच आदिमाया आपणच आदिशक्ती आहोत त्याचा योग्य तो चांगला वापर करा तुम्हाला कुणाकडेच मदत मागायची गरज लागणार नाही पण जेव्हा तुम्ही कुठेतरी थोडंसं कोलम किंवा कॉम्प्रोमाइज करताल ना की ह्याच्याशी बोलल्यावर मला इथे काम मिळेल हे करल तिथेच आपला घात होतो आणि तिथनं आपल्याला उतरती कळायला लागती ठाम राहा दुनियामध्ये ठाम राहा काही फरक पडत नाही यश हे तुमचंच आहे कर्तृत्व पण तुमचंच आहे फक्त सिद्ध तुम्हाला करावं लागणार आहे त्यासाठी स्पेश पेशन्स ठेवा okay. कॅमेरामॅन रोहित वनखट्टेसह मी शनाया